औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीने विविध विकास कामांसाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेला 145 कोटी रुपये मंजूर केले. कोरोना महामारीमुळे मंजूर निधीपैकी 60% निधी खर्च करण्याची परवानगी आहे असे असले तरी हा निधी खर्च करण्याचे कोणतेही नियोजन पुढील आदेशापर्यंत करू नका असे आदेश आल्याने पदाधिकारी आता हवालदिल झालेत. निधी खर्च करण्याची परवानगी न मिळाल्यास खर्चाविना हा निधी परत जाण्याची नामुष्की ओढू शकते अशी चिंता पदाधिकारी व्यक्त करू लागले. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 2 दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेला 145 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. कोविड संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मंजूर निधीपैकी 60% म्हणजे सुमारे 20 कोटी रुपये जिल्हा परिषदेला मिळणार आहे. हा निधी मार्च अखेरपर्यंत विविध कामांवर खर्च करावा लागणार आहे. मात्र शासनाच्या आदेश येईपर्यंत हा निधी खर्च करू नका असे स्पष्ट आदेश जिल्हा परिषदेला देण्यात आले. परिणामी निधी मंजूर होऊनही कोणतेही काम लगेच प्रशासनाला करता येणार नाही. या आदेशामुळे पदाधिकारी हवालदिल झालेत.